शेतकऱ्यांचं लाल वादळ एक एक पाऊल पुढे टाकत मुंबईच्या दिशेने येत आहे. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी नाशिकपासून विधानभवनाकडे निघालेलं पायी वादळ आता मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यात पोहोचलंय. मोर्चाचा आजचा पाचवा दिवस आहे. ठाणे जिल्ह्यामधल्या कळंब इथून मोर्चाला पुन्हा एकदा सुरुवात होईल. या मोर्चावरती तोडगा काढण्यासाठी सरकारही प्रयत्नशील आहे, चर्चा सुरू आहे. आज दुपारी 3 वाजता मंत्रालयामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, संबंधित खात्यांचे मंत्री, सचिव यांच्यासोबत एक बैठक पार पडेल. या बैठकीसाठी JP गावित यांच्यासोबतच शिष्टमंडळ सुद्धा येणार आहे. बैठकीमध्ये समाधान झालं तर आमचा मोर्चा आम्ही थांबवू, अन्यथा मोर्चा विधानभवनावरतीच येऊन थांबेल असा इशारा JP गावित यांनी दिलाय. त्यामुळे हे लाल वादळ शांत होणार का याकडे लक्ष लागलंय. शेतकरी संघटनांची आज सरकारसोबत एक बैठक होणार आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडेल. आमच्या मागण्या मान्य झाल्या किंवा आमचं समाधान झालं तरच हा लाँग मार्च थांबेल, अन्यथा आम्ही थेट विधानसभेवरती येऊन धडकू असा इशारा या मोर्चाचं, आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या नेत्यांनी दिलेला आहे. सध्या मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यापर्यंत हा मोर्चा येऊन पोहोचलाय. आजचा मोर्चाचा पाचवा दिवस आहे. या मोर्चातनं आढावा घेतलेला आहे आणि आत्ताच्या परिस्थितीची माहिती दिली आहे आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी. शहापूरच्या कळंब गावाजवळ किसान सभेचा लाँग मार्च पोहोचलेला आहे. चौथ्या दिवसाचा मुक्काम झाला, पाचव्या दिवसाची तयारी सुरू झाली आहे. मात्र या तयारीमध्ये पावसाचा अडसर येतोय, अनेकांच्या चूल देखील पेटत नाही, त्यामुळे सकाळचा नाश्ताही कोणाला करता येत नाही. आपण बघतोय असंच हे सुरगाणा तालुक्यातील एक पथक आहे, यांची देखील नाश्त्याची सुविधा होत नव्हती, म्हणून आता यांनी वर ताडपत्री पकडलेली आहे आणि मोर्चेकरी जे आहे ते काठी धरून ताडपत्री उंच करतायत. कारण मागच्या बाजूला जर आपण बघितलं तर चूल आता पेटायला सुरुवात झालेली आहे आणि इथे पोहे बनवण्याची तयारी ही सुरू झालेली आहे. अनेकांना चूलही पेटवता येत नाही आहे, पावसामुळे लाकडं देखील ओले झाले आहेत आणि वरून पावसाच्या सरी कोसळत आहेत, त्यामुळे पुढे अडचणी येत आहेत. एका बाजूला आपण बघतोय कांदे चिरले जात आहेत, कोथिंबीर चिरली जाते, दुसऱ्या बाजूला तेल टाकून आता पोहे बनवण्याची देखील तयारी सुरू झाली आहे. आणि ज्या सरकारकडे यांच्या मागण्या आहेत तेच देशाचे पंतप्रधान या आदिवासी बांधवांच्या जे जेवणाचं साहित्य आहे त्याच्यावरच, जी पिशवी आहे त्याच्यावरच पंतप्रधानांची छबी आहे. काय सांगाल तुम्ही, पंतप्रधानांची पिशवी छबी आहे तशी पिशवी तुम्ही घेऊन चाललेला आहेत मोर्चामध्ये, काय मागण्या? आम्हाला नाही सांगता येणार पावसामुळे काय, पावसामुळे काय अडचण झाली, तुम्ही गाडीत, पावसामुळे काय अडचण झाली, नाश्ताही करता? आम्ही जे हे असं चाललंय ना ते सगळे स्वतःच्या खर्चावर आमचा चालू आहे. आता जे पोहे वगैरे बनव, आता हे तुम्ही ताडपत्री वगैरे पकडलेली आहे, काय कारण आहे? ताडपत्रिक जे पकडले ते पावसामुळे, पाऊस येतोय म्हणून हे पोराने ताडपत्रिक वरती लावून स्वयंपाक चालू आहे आमचा. आमच्या जे मागण्या आहेत हे पूर्ण झाल्याशिवाय आम्ही हटणार नाही, काही झालं तरी मुंबईपर्यंत आम्ही धडकणारच अशी आमची मागणी आहे. म्हणून आम्ही तुम्हाला सांगतोय की चांगल्या पद्धतीने तुम्ही पण जरा सरकारला कळवा. आमच्या मागण्या ज्या 11 मागण्या आहेत, मेन मागण्या आमची जी आहे ते पलाटाची मागणी आहे. पलाट हा 7-12 आमच्या स्वतःच्या नावाने झाला पाहिजे, आमच्या पद्धतीने म्हणजे त्याने दिलं पाहिजे. आता जे आहे आम्हाला ते वन महाराष्ट्र वन्य हा 7-12 आमचं नाव आहे हे आम्हाला चालत नाही. आणि 100-150 लोकांचा 1-7-12 बनलेला आहे हा कॅन्सल झाला पाहिजे. तुम्ही दादा किती वेळापासून तुम्ही असे काठी धरून उभे आता? आम्हाला एक अध्यक्ष झाला. आम्हाला हाताला कळ लागत नाही, कळ लागते हाताला. पण मग आता काय व्यवस्था काय तुमची पावसापासून वाचण्याची? पावसा काही नाही आमचा, पण आता आता नाश्त्यालाच तुम्हाला त्रास होतोय, जेवणाचं काय? जे जेवणाचं आता संध्याकाळी हा नाश्ता केल्यावर अख्खातीच मग असं नाश्त्यावरच भागवायचं. जेवणाच्या ठिकाणी पाऊस आला तर? जेवणाच्या ठिकाणी पाऊस असं धरायचं ताडपत्री वरती. किती वेळापासून तुम्ही असं? 1 तास झाला. हा आले हाताला कळ लागू राहिले ना. पण मग आधी तुमची अशी काही कुठे निवाराची सोय नव्हती? नाही नाही नाही, अचानक पाऊस आला त्यामुळे संपूर्ण गोंधळ उडालेला आहे. आणि आपण बघतोय की हे काठ्या घेऊन जवळपास 1 तास झालेला आहे. 1 तासापासून हे सर्व मोर्चेकरी अशाच पद्धतीने उभे आहे, त्यामुळे
पाऊस लवकरात लवकर थांबावा अशी एका बाजूला अपेक्षा होते, मात्र दुसरीकडे जरी पाऊस आला तरी मोर्चा हा सुरूच राहणार हा निर्धार देखील बघायला मिळतोय. कॅमेरामन मयूर बारगजेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, कळमगाव, शहापूर. तर संपाचा आजचा पाचवा दिवस आहे. पावसामुळे काहीशा अडचणी आलेल्या आहेत, परंतु किती संकट आली तरी आम्ही थांबणार नाही जोवर आमच्या मागण्या मान्य होत नाहीत, अशी भूमिका या शेतकऱ्यांनी घेतलेली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.